गुड मॉर्निंग एवरीबडी, सिट डाउन ऑल ऑफ यू। थैंक यू सर। हाउ आर यू? आई एम फाइन। वेरी फाइन, गुड। टुडे वी आर गोइंग टू सी 3.4 थिंक बिफोर यू स्पीक फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑफ 9th क्लास। आर यू रेडी फॉर दैट? यस सर। ओके, ओपन योर टेक्स्ट बुक पेज नंबर 80। टुडे लेट्स सी वार्मिंग अप चिट चैट। Now let's start. Can anybody read the first question? Yes, first question. Do you write a diary? हाँ, what is the meaning of the question? तुम्ही डायरी लिहिता का? तुम्ही डायरी लिहिता का? Can you answer the question? I don't write diary. Yes, you? No, I don't write a diary. Now the question is that warming up chit chat. Question number first. Question number first, that is, do you write a diary? This is the question. What is the meaning of the question? Tumhi diary lihta ka? Tumhi diary lihta ka? Correct. Sit down. Now, you? Yes. No, I don't write a diary. हाँ, मीन्स योर आंसर इज ऑल्सो द सेम। नो आई डोंट राइट अ डायरी। हाँ, एक्चुअली इट इज द आंसर ऑफ द क्वेश्चन। इंस्टेड ऑफ नो यू कैन गिव द आंसर ऑफ दिस क्वेश्चन यस। कैन एनीबडी गिव? हाँ, यस। यस आई राइट अ डायरी। यस I write a diary. Yes, I write a diary. In this way, we have written the answer of this question in both way. या प्रश्नाचं दोन्ही पद्धतीनं आपण उत्तर लिहिलेलं आहे। दोन्ही पद्धतीनं कसं उत्तर लिहिलं आहे की जर नो दिलं तर नो नंतर कॉमा, त्याच्यानंतर प्रश्नामध्ये काय आहे? यू आहे। जेव्हा प्रश्नामध्ये यू असेल तर उत्तरात काय पाहिजे? आय। आणि त्याच्यानंतर जो सहाय्यक क्रियापद इथं डू आहे तर इथं डू लिहायचं आणि त्याला नॉटचा संक्षिप्त रूप जोडायचं, म्हणजे डोंट होऊन जाईल। आणि त्याच्यानंतर राईट डायरी जसंच्या तसं। तर अशा पद्धतीनं व्हर्बल क्वेश्चन असेल तर त्याचं तुम्ही उत्तर देऊ शकता। आता बघूया, जर एखाद्या विद्यार्थ्याने यस लिहिलं तर ते कसं लिहायचं? तर यस लिहायचं, त्याच्यानंतर कॉमा, त्याच्या आता याच्यामध्ये डू लिहायची काही गरज नाही, सरळ लिहायचं। डू असल्यामुळे या क्रियापदाला पहिल्या रूपातच ठेवायचं आणि बाकीची रचना जसीच्या तशी। तर अशा पद्धतीने तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर सोडू शकता। इन दिस वे वी हॅव स्टडीड द फर्स्ट क्वेश्चन। ओके, नाव लेट सी द सेकंड क्वेश्चन। द सेकंड क्वेश्चन इज दॅट डू यू राईट लेटर्स। सेकंड क्वेश्चन, डू यू राईट लेटर्स और नोट्स टू योर फ्रेंड्स एंड रिलेटिव। हाँ, इट इज द सेकेंड क्वेश्चन। डू यू राइट लेटर्स और नोट्स टू योर फ्रेंड्स एंड रिलेटिव। एक्चुअली इट इज द क्वेश्चन। Can you tell me what is the meaning of the question? Anybody? Yes, you? आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नोट्स लिहितो का? हां, यस। व्हॉट इज द आन्सर? नो आय डोंट राईट लेटर ऑर नोट्स माय रिलेटिव्स अँड फ्रेंड्स। नो No, I don't write letters or notes to आणि जर प्रश्नामध्ये युअर असेल, प्रश्नामध्ये युअर असेल तर त्याच्याऐवजी काय लिहायचं? माय लिहायचं। माय फ्रेंड्स and
रिलेटिव्स। तर अशा पद्धतीने जर यस नो लिहायचं आहे तर आपण अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो, आणि जर यस लिहायचं असेल तर यस जर लिहायचं असेल तर कशा पद्धतीने उत्तर लिहू शकता तुम्ही? कॅन एनीबडी? हां हां, यस यू आय राईट अ लेटर ऑर नोट टू माय फॅमिली टू माय फ्रेंड्स अँड रिलेटिव्स। आन्सर जर यस द्यायचं आहे तर यस त्याच्यानंतर कॉमा द्यायचं। यस आय राईट टू माय फ्रेंड्स, बाकीची रचना जशीच्या तशी। तर याच्यामध्ये बघा, यस लिहिल्यानंतर कॉमा द्यायचं असते, त्याच्यानंतर प्रश्नामध्ये डू आहे तर डू आहे, त्याच्यामुळे आपण मूळ क्रियापदामध्ये काही बदल केलेला नाही, जसंच्या तसंच आहे, राईट? तर यस आय राईट लेटर्स ऑर नोट्स टू माय फ्रेंड्स अँड रिलेटिव्स। तर इन दिस वे वी कॅन राईट द आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन इन बोथ वे, दोन्ही पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहिता येतो। तुम्ही यस न देऊ शकता किंवा नो न देऊ शकता, नो न द्यायचं तर कसं द्यायचं आणि यस न द्यायचं तर कसं द्यायचं, या दोन्ही पद्धतीनं आपण उत्तर बघितलेलं आहे। नाव लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन, हू कॅन रीड द क्वेश्चन? हां यस, डू यू एव्हर फाईट विथ युअर फ्रेंड्स? हां, कॅन यू टेल द मीनिंग? तुम्ही आपल्या मित्रांबरोबर लढता का? हां, डू यू एव्हर फाईट विथ युअर फ्रेंड्स? फ्रेंड्स क्वेश्चन मार्क। हां, डू यू एव्हर फाईट विथ युअर फ्रेंड्स? तर याचं अर्थ सांगितलं आहे की तुम्ही आपल्या मित्रांशी लढता का? तर याचं उत्तर तुम्ही काय देऊ शकता? आन्सर हां यस, समटाईम आय फाईट विथ माय फ्रेंड्स। सम त्या मुलींनी कसं दिलं होतं? हां नो दिलं होतं ना? हां तर नो यस पुन्हा सांग। नो आय डू नॉट फाईट, नो आय डू नॉट फाईट विथ माय फ्रेंड्स। हां, इन दिस वे यू कॅन गिव द आन्सर ऑफ द क्वेश्चन। नाव आता अजून समजा यस आलं तर कशा पद्धतीने उत्तर देता येईल, तर आता आपण बघूया। हां यस यू समटाईम आय फाईट विथ माय फ्रेंड्स। सम यस समटाईम आय फाईट समटाईम्स आय फाईट विथ माय फ्रेंड्स। हां, इन दिस वे दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन। ओके, नाउ आता बघूया, सिट डाउन। तर सगळ्यांना समजलेलं आहे? तर आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन। व्हॉट इज द नेक्स्ट क्वेश्चन? डू यू हॅव आर्ग्युमेंट विथ युअर फॅमिली मेंबर्स? डू यू हॅव आर्ग्युमेंट्स विथ युअर फॅमिली मेंबर्स? कॅन एनीबडी टेल द आन्सर? तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरसोबत वाद घातला आहे काय? हां, तर लेट्स राईट द क्वेश्चन हियर। क्वेश्चन काय आहे? डू यू हॅव आर्ग्युमेंट विथ युअर फॅमिली मेंबर्स? कोणा स्पिरिट आहे? हां, डू यू हॅव आर्ग्युमेंट्स
with your family members. What is the answer of the question? Yes. You? About homework, work and sometimes I have do arguments with your family member. With your kaisa aayega re pagle? Yes. Yes. I have arguments with my family members. This is the answer of the question. Can anybody answer a different way? There is also another. What are the arguments about? What are the arguments about? Yes? The argument one watching TV, the study timing, walking out, think, etc. About homework and playing games on mobile. About homework and playing games on mobile. About homework and playing games on mobile. Okay. In this way we have studied this question also. Many of the students gave correct answer of the question. Now let's see the next part of the lesson in the next video, okay? Yes, sir.